नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वाचन लेखन प्रोग्राम मधील या व्हिडिओ मध्ये आपण दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी असलेले शब्द पाहणार आहोत। त्याआधी आपण काना असलेले शब्द, पहिले वेलांटी असलेले शब्द यांचा अभ्यास केलेला आहे। ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्हाला वरती आय बटन मध्ये मिळतील किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक दिलेली असेल, ते व्हिडिओ अवश्य बघा। दीर्घ वेलांटी समजून घेण्याआधी आपल्याला दीर्घ ई समजून घेणे गरजेचे आहे। ई ई बघा, ई चा उच्चार आपण कसा लांबवतो म्हणजे ई चा उच्चार कसा आहे, दीर्घ आहे। दीर्घ म्हणजे काय, लांब, म्हणून ई असा दीर्घ उच्चार करायचा आहे। या दीर्घ ई चा संबंध दुसऱ्या वेलांटीशी आहे, त्यामुळे आपण दीर्घ ई समजून घेणे गरजेचे आहे। दीर्घ ई चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी दीर्घ ईचे काही शब्द पाहूया। दीर्घ ई असलेले शब्द मी एक एक शब्द वाचेल, तुम्ही माझ्या मागे म्हणायचे आहे, पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ई चा उच्चार दीर्घ करायचा आहे। ईद, ईद म्हणजे ई चा उच्चार कसा काय लांबवायचा, दीर्घ करायचा म्हणजे काय करायचा, लांबवायचा। ईश, ईश। इनाम, इनाम। ईड लिंबू, ईड लिंबू। आई, आई। ताई, ताई। बाई, बाई। शाई, शाई। जाई, जाई। बघा, या ठिकाणी आपण जिथे जिथे दीर्घ ई आलेला आहे ते वेगळ्या रंगात दाखवलेले आहे, आणि या ठिकाणी ई चा उच्चार हा दीर्घ करायचा आहे। या दीर्घ ई चा संबंध दुसऱ्या वेलांटीशी किंवा दीर्घ वेलांटीशी कसा आहे ते समजून घेऊया। त्यासाठी दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी म्हणजे काय ते समजून घेऊया। बघा, दुसरे वेलांटी लिहिताना काय करतात, व्यंजन अधिक दीर्घ ई त्यानंतर दुसरी वेलांटी तयार होते। उदाहरणार्थ बघा, क अधिक दीर्घ ई बरोबर की। या ठिकाणी काय करतात, क ला जेव्हा दुसरी वेलांटी लावतात त्यावेळी क च्या पुढे अशा पद्धतीने गोलाकार रेषा आणि दांडी देतात। आपण पहिली वेलांटी लावताना काय केलं होतं, मुळाक्षराच्या आधी लावलेली होती, आता मात्र मुळाक्षराच्या नंतर दांडी लावतात, त्याला म्हणतात दुसरी वेलांटी। अशाच पद्धतीने दुसरं मुळाक्षर समजून घेऊया। बघा, या ठिकाणी ख अधिक दीर्घ ई काय तयार होईल, खी। या ठिकाणी सुद्धा ख अधिक दीर्घ ई लिहिण्याऐवजी आपण काय करतो, ख नंतर म्हणजे ख च्या पुढे फक्त एक उभी दांडी आणि वरून गोलाकार रेषा मारून त्याला दुसरी वेलांटी देत असतो, मग त्याचा उच्चार कसा होतो, खी। अशाच पद्धतीने सर्व मुळाक्षरांना आपल्याला दुसरी वेलांटी लावता येते। दुसरी वेलांटी लावल्यानंतर ते मुळाक्षरांचे वाचन कसे करायचे ते पाहूया। मुळाक्षरांना दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी लावून वाचन। मी पुढे वाचेल, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे। की, की। खी, खी। गी, गी। घी, घी। ची, ची। छी, छी। जी, जी। झी, झी। टी, टी। ठी, ठी। डी, डी। ढी, ढी। नी, नी। ती, ती। थी, थी। दी, दी। धी,
धी नी नी पी पी फी फी बी बी भी भी मी मी ई ई री री ली ली वी वी शी 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 सी सी ही ही ली री क्षी क्षी त्नी त्नी अशा पद्धतीने सर्व मूळाक्षरांना दुसरी वेलांटी लावून त्यांचं लेखन केलं जातं आणि त्यांचं वाचन केलं जातं. आता आपण दुसरी वेलांटी असलेले काही शब्द पाहूया. दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी असलेले शब्द. मी एक एक वाचतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचे आहे. काकी काकी कीड कीड कीव कीव खीर खीर गीत गीत चीर चीर जीव जीव जीप जीप माझी माझी. तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी आपण दुसरे वेलांटे असलेले सगळे अक्षर लाल अक्षरात दाखवलेले आहेत, परंतु आपण रेग्युलर वाचन करत असताना असे वेगळे अक्षरात शब्द दाखवलेले नसतात किंवा अक्षर दाखवलेले नसतात. त्यासाठी एकाच रंगात असलेले शब्द आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणून आता आपण एकाच रंगात असलेले दुसरे वेलांटे असलेले शब्द पाहूया. वाटी वाटी पाटी पाटी काठी काठी लाठी लाठी साडी साडी काडी काडी वाडी वाडी छडी छडी गडी गडी कढी कढी गढी गढी ढीग ढीग पाणी पाणी राणी राणी मणी मणी तीर तीर तीस तीस नाती नाती रथी रथी तिथि तिथि. बघा या ठिकाणी तला पहिली वेलांटी आहे म्हणून त्याचा उच्चार आपण ऱ्हस्व करतो, आणि थला दुसरी वेलांटी त्याचा उच्चार आपण कसा करतो आहे दीर्घ. म्हणून तिथि 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 दिन दिन दिनला बघा दुसरी वेलांटी आहे. जेव्हा दला दुसरी वेलांटी देतो आणि दिन हा शब्द असा लिहितो, या दिनचा अर्थ होतो गरीब. जेव्हा पहिली वेलांटी देतो दला आणि दिन शब्द लिहितो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो दिवस, परंतु दुसरी वेलांटी दिल्यानंतर काय शब्दाचा अर्थ होतो गरीब. दीड दीड दीक्षा दीक्षा नदी
नदी धीर धीर धीट धीट धीर धीर नीर नीर नीट नीट पापी पापी पीड़ पीड़ पीड़ा पीड़ा माफी माफी बी बी बघा या ठिकाणी फक्त बला दुसरी वेलांटी दिली आहे तरी सुद्धा शब्द तयार होतो. बी म्हणजे काय? झाडाची बी. बीड बीड छबी छबी डबी डबी भीम भीम भीख भीख भीती भीती. बघा या ठिकाणी दोन्ही मुळाक्षरांना दुसरे वेलांटी लावलेले त्यामुळे दोघांचा उच्चार आपण दीर्घ करतो आहोत. भीती भीती मामी मामी मीना मीना मीठ मीठ रीत रीत चारी चारी वारी वारी परी परी सरी सरी खली खली खाली खाली चावी चावी रवि रवि वीर वीर वीणा वीणा वीस वीस वीत वीत माशी माशी राशि राशि शशि शशि शीर शीर काशी काशी कशी कशी बशी बशी सीता सीता सीमा सीमा हीन हीन बाही बाही वही वही दही दही शाही शाही कळी कळी फळी फळी मळी मळी बळी बळी पळी पळी जाळी जाळी माळी माळी काळी काळी वीळी वीळी. बघा या ठिकाणी वला पहिली वेलांटी आणि ळला दुसरी वेलांटी. मग वीचा उच्चार ऱ्हस्व आणि ळीचा उच्चार दीर्घ करायचा आहे. वीळी 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 पक्षी पक्षी नक्षी नक्षी आरती आरती आळशी आळशी आपली आपली खिडकी
खिड़की, चिमनी, भिकारी, शिकारी, सावली, गरीब, तारीख, खारीक, जमीन, परीक्षा, पाटील, माऊली, मिठाई। बघा या ठिकाणी मीला पहिले वेलांटी आहे, इथं वेलांटी दिलेली नाही पण दीर्घ ई आहे, तो सुद्धा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे। ईचा उच्चार कसा करायचा आहे? दीर्घ करायचा आहे। मिठाई, शिपाई, अशा पद्धतीने या शब्दांचे वाचन करायचे। वाचन झाल्यानंतर आपण त्याचा लेखन सराव करायचा आहे। लेखन सराव करताना काय करायचं आहे? आता वाचलेले सर्व शब्द वहीत लिहायचे आहेत आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहेत। जितके जास्तीत जास्त शब्द तुम्ही वहीत लिहिले आणि वाचले, तितका तुमच्या दीर्घ वेलांटी असलेले किंवा दुसरे वेलांटी असलेले सर्व शब्द तुमच्या लक्षात येतील आणि त्याचा सराव होईल। धन्यवाद। अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा। बाय बाय।